नमस्कार. रंग यशाचे या कार्यक्रमामध्ये आता तुम्ही एकही मिनिट कुठेही इकडे तिकडे करणार नाही आहात, कारण अशा आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाला आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. कमानी ट्यूब्सच्या माध्यमातून एक मोठं साम्राज्य निर्माण करणाऱ्या उद्योगिनी कल्पना सरोज आज आपल्या भेटीस आलेले आहेत. नमस्ते. नमस्कार. ते एक वाक्य आम्ही ऐकलेलं हरिवंश राय बच्चनच्या माध्यमातून की न रुकेगा तू, न थकेगा तू, न थमेगा तू, क्योंकि ये जीवन है अग्निपथ. खरोखर आयुष्य एक संघर्ष आहे आणि त्याच्यात माणसाला विजय मिळवायचं अशी एक सुवर्णसंधी आहे. हो, आहे ना, सुवर्णसंधी आहे, पण त्याच्यासाठी हिम्मत लागते, मेहनत लागते आणि एक चिकाटी असली पाहिजे आपल्याकडे की आपल्याला हे काम आहे त्याला पूर्ण आपण केलंच पाहिजे. जर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये असली तर नक्कीच तुम्ही शिखर गाठू शकता. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच बोलताना ऐकलं असेल की तुम्हाला जर आयुष्यात निराशा आलेली असेल आणि काहीतरी चुकीचं पाऊल तुम्ही उचलणार असाल तर पहिला फोन तुम्ही कल्पना सरोज यांना करा, तुमच्या सगळ्या निराशा पळून जातील. ही प्रेरणा कशी काय? खरं मी भाग्यवान आहे की माझ्या बाबतीत देशाच्या पंतप्रधानांनी बोलावं हे खरोखरच माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. कारण मी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, पण तो प्रयत्नातून मी आज ह्या शिखरापर्यंत पोहोचलेली आहे आणि खूप असं सगळं स्ट्रगल आहे माझं आणि ते साहेबांनी ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. साहेब ज्यावेळेला CM म्हणून गुजरातला होते त्यावेळेलासुद्धा एक असाच कुठंतरी मोठा कार्यक्रम चाललेला होता आणि तिथे एक महिला फक्त माझ्याबद्दल बोलत होती. जगभरात कोण ना कोण कुठे ना कुठे माझी हे देत राहतो, तर त्याच्यामध्ये होतं कल्पना नावाचा चमत्कार. तर त्याला हेडिंगच असं दिलं मीडियाने, पण हेडिंग तसंच दिलं. आता कल्पना नावाचा चमत्कार म्हणजे काय? त्यांनी असं सांगितलं की एखाद्या वेळेला खुलजा छिमछिम म्हणणारे सुद्धा फिके पडतील, सुदामाचे पोहे सुद्धा लाजवतील, किंवा आकाशातून एखादी परी येऊन सांगेल की इथे खोद, इथे तुला हंडा मिळेल, ते सुद्धा खोटं ठरेल. परंतु कल्पना नावाचा चमत्कार ज्या जिथून आलेला आहे आणि आज त्यांनी एवढं मोठं शिखर गाठलेलं आहे, तर खरोखरच ही कुठल्या आजी आजोबाची कथा नसून ही रिअल स्टोरी आहे, हा एक चमत्कार आहे, असं त्यांनी उद्गार काढलेले साहेबांच्या त्या कार्यक्रमात. म्हणजे तेव्हापासून गुजरातला होते CM, तेव्हापासूनच ते माझ्या बाबतीत बहुतेक सगळं ऐकत राहतात आणि म्हणूनच एका कार्यक्रमांमध्ये त्यांनी माझ्याबद्दल हे वाक्य उद्गारले. तर एक मुंबईमधलाच एक उद्योजक माणूस होता, परंतु काही कारणास्तव तो म्हणजे एक प्रकारे उद्ध्वस्त झाला. बँकिंगमध्ये कर्ज बँकेचं वाढलं आणि लोक दरवाजावर यायला लागले आणि मग त्याला असं वाटलं की का मी मरू नये, कारण एवढा अपमान मी नाही सहन करू शकणार. लोक दारावर येत आहेत, एका वेळेला मी मानाने जगलो आहे आणि आज मला असं अपमान सहन करावा लागतो, तर ठीक आहे. त्यांनी आत्महत्येचा विचार केला. आधी त्यांनी विचार केला की बायको पोरांना सगळ्यांना मारून टाकेल, कारण माझ्या गेल्यावर ह्यांचं काय होणार आहे, ह्यांना त्रास देतील लोक. मग त्यांनी ठरवलं जाऊ दे, कसे जगायचे ते जगू देत, मी ह्यांना नाही मारू शकत आणि मग मी स्वतः मेलं पाहिजे म्हणून असा विचार केला. रात्रभर त्यांनी ते ठरवलं आणि सकाळी उठला आणि मोटरसायकल घेतली आणि जिकडे वाट दिसेल तिकडे तो निघाला. तर जेव्हा त्याला म्हणजे असं वाटलं की मी कुठे पोहोचलो, बघतो तर तो लोणावळ्याच्या त्या घाटापर्यंत पोहोचलेला होता. आणि मग म्हटलं ठीक आहे, इथे पण ठीक आहे, इथून उडी मारायला ठीकच आहे, कारण तिथे आहे ना तो हे. तर तिथे बसून तो विचार करत होता की ठीक आहे आता जग सोडून चाललो आहे मी वगैरे वगैरे असंच. तर तेवढ्यात त्याला ना वड्यापावची गाडी दिसली. तिथं ते हिल स्टेशनसारखंच आहे ना थोडंसं. म्हटलं यार मरतो राहून, चलो मरते वडापाव खा लेता हूं. तर त्यांच्याकडे पैसे पण नव्हते, कारण तर झोपडीतले कपडे काढूनच तसा गेलेला. तर त्यांनी ती डिक्की खोलली, त्याच्यामध्ये त्याला काहीतरी थोडेसे मिळाले पैसे, त्याच्यात त्यांनी एक वडा आणि एक पाव घेतला. तर पेपरमध्ये देतात ना, तर त्या पेपरमध्ये 2000 ते 2000 करोड तक का सफर असं लिहिलेलं होतं आणि माझा फोटो होता. तर ते तेल बिलचा तेलाही लागलेला तो पेपर सगळा, तो वडाही खाली पडला, त्याला त्याचाही होश नाही. कैसे कैसे हो सकता है 2 रुपये से 2000 करोड तक, क्या है ये. आणि मग त्यांनी ते वाचायला सुरुवात केली. तर त्याच्यावर पूर्ण म्हणजे अर्धा पान जवळपास माझी इंटरव्ह्यू होता आणि तो वाचला त्यांनी. आणि लानत आहे ना मेरी जिंदगी के ऊपर, एक महिला अगर इतना कर सकती है, म्हणजे कुठेतरी पुरुष युगो पण त्याचा म्हणजे हे झाला की एक महिलाने इतना संकट लेते हुए, इतना संघर्ष करते हुए वो अगर वहां तक पोहोच सकती है तो मैं क्या कर रहा हूं. तो मरण्याचा विचार रद्द.
आणि त्या पेपरचा त्यांनी ॲक्च्युली फोटो काढला आणि तो त्याच्या घरात फ्रेम केला आणि तसाच तो माझ्या ऑफिसला आला, कारण ऑफिसचा ॲड्रेस होताच ऑफिसला आला आणि माझ्या पाया पडला की तुझ्यामुळे मी जिवंत आहे आणि आता मात्र मी हिमतीने काम करेल आणि आता तो मोठा उद्योजक आहे. हे तुमचे पोस्टर्स वगैरे लागतात ना, बॅनर्स पोस्टर्स ह्या सगळ्याचा तो आता उद्योग करतो, त्याचे कर्जही झाले गेलेच सगळे आणि तो आज जिवंत आहे. तर एकदा असंच माझा एक इंटरव्ह्यू होता आणि मी सांगत होते की मुंबईचाच तो दुबे नावाचा एक माणूस आहे, त्याचं हे झालेलं प्रकरण आहे. तर दूरदर्शनवाल्याने मुद्दाम त्याला बोलून घेतलं होतं आणि दूरदर्शनवर हे सगळं सांगायला लावलं, जसं मी सांगती आहे. त्यावेळेला जॉनी लिव्हर होता, आणखी दोन चार असे ॲक्टर्स होते, मी होते, आणि त्याच्याकडून ते बोलून घेतलं की तू नेमकं काय केलं ते सांग म्हणून आम्हाला. खरोखरच एक प्रेरणा आगळी वेगळी आहे. असं म्हटलंय, न होता मनासारखे दुःख मोठे. सगळ्यांनाच अपेक्षा त्यांच्या पूर्तता होत नाही, पैशासंदर्भात असली, यशासंदर्भात असली, नातेसंबंधासंदर्भात. निसर्ग अशी माणसाची नेमकी कोणती परीक्षा बघतो, नंतर मग तो त्याला सगळं हवं असलेलं बहाल करतो. काय कारण असू शकेल ज्याचं रहस्य कदाचित तुम्हाला कळलेलं आहे? ते मला जास्त तसं सांगता येणार नाही आहे, कारण माणसं आम्ही सगळे सारखेच नाही का सगळे. म्हणजे जर आता कोणी गरिबीमध्ये जन्म घेतला हा काही त्याचा दोष नाही, कोणी श्रीमंतीमध्ये जन्म घेतला तोही त्याचा दोष नाही. त्याचा जन्म झाला, पण जर त्याचा गरिबीमध्ये जन्म झाला तर त्यांनी श्रीमंत होऊ नये का? तो होऊ शकतो. जर त्यांनी ठरवलं तर तो नक्की श्रीमंतसुद्धा होऊ शकतो. आणि त्यावेळेला निसर्ग खरंच बघत असतो की तुझ्यामध्ये किती गट्स आहेत, किती म्हणजे जेवढे गट्स तुझ्यामध्ये असतील तेवढाच तू मोठा होऊ शकतो. परीक्षाच आहे नेमकी, कठीण असं काही नसतं. ठरवलं ना तर ते नक्की होऊ शकतं. माझ्या बाबतीत बघा ना, माझ्याकडे तर काहीच नव्हतं, एज्युकेशनसुद्धा नाही आहे मला. मी सातवी पास झाले नाही झाले तेव्हाच माझं लग्न झालं, त्याच्यानंतर दोन वर्ष मी शिकले नाही शिकले तो भाग वेगळा. आज नववी दहावीला विचारतं कोण? म्हणजे माझ्याकडे काही ग्रॅज्युएशन नाही आहे, माझ्याकडे माझ्या बाबाकडे साधी पानाची दुकान नाही आहे, म्हणजे मला इंडस्ट्रीचा पण कुठलाही काही हे नाही आहे. आज मी इंडस्ट्रीयल आहे. तर अशा पद्धतीत नाही, ठरवलं तर काहीही होऊ शकतं. माणूस हा काहीही करू शकतं, फक्त त्यांनी ठरवलं पाहिजे. खरी त्याच्यामध्ये जिद्द आणि चिकाटी असली पाहिजे, कामाच्याबद्दल आपली इमानदारी ही असली पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही लोकांसाठी काही करण्याचा विचार केला ना, तर निसर्गसुद्धा तुमच्यासाठी काहीतरी करतो. दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या सांगितल्या. एक तर ठरवलं पाहिजे, आणि तुम्ही जर स्वतःच्या बाबतीत विचार न करता लोकांच्या बाबतीत विचार केलात तर निसर्ग खऱ्या अर्थाने मदत करतो. शेवटचे दोन प्रश्न तुम्हाला विचारतो. तर अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट म्हणजे तुम्हाला असं नकळीच सांगायचं आहे, कारण आज BNI व्यासपीठावरून तुम्ही बोलत होतात आणि तिथेही सांगितलं जातं की गिव्हर्स गेन, व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. प्रश्न असा निर्माण होतो की नेमकं असं काय केलं पाहिजे. म्हणजे मला असा प्रश्न निर्माण होतो, बरेच उद्योजक सांगतात की विजनरी असायला पाहिजे, दूरदृष्टी असायला पाहिजे, आणि काही लोक म्हणतात आत्ताच्या क्षणात जे समोर असेल ना त्याच्यावर तुटून पडा. तुमचं रहस्य काय? मी फक्त पायाजवळचं बघत नाही की आत्ताच तुटून पडा, कारण त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं हे पण असलं पाहिजे. कारण काम करत असताना वेळ जातो की नाही तेवढा हे असलं, काय म्हणतात त्या शब्दाला, माझा शब्द तोंडात येत नाही आहे आता. ॲक्च्युली आपण धीर धरला पाहिजे, जसं म्हणतात ना चिकाटी तर आहेच आहे म्हणा, चिकाटी असलीच पाहिजे. पण लगेच काही केल्याने होत नाही, त्याच्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. त्याच्यामध्ये पेशन्स असला पाहिजे, पेशन्स असला पाहिजे. काम करत असताना अनेक संकटं येतात, त्या संकटाला सामोरं गेलं पाहिजे. संकटाला बघून पाठ नाही दाखवली पाहिजे, उलट त्याला फेस केलं पाहिजे. संकटं येत राहणार, आज हे संकट आलं त्याचा ऑल्टरनेट काहीतरी असेल, त्या मार्गाने गेलं पाहिजे. घाबरून जाऊन गप्प बसलात घरात तर मात्र काहीही होणार नाही. थोडक्यात जर सांगायचं झालं तर मी तुम्हाला सांगेल, माझ्याकडे अनेक संकट आले, अनेक संकट आले. दोन दोन वेळा माझ्यावर जीवघेणे हल्ले झाले. माझ्याकडे रिव्हॉल्वर लायसन्स आहे. मला पोलीस म्हणाले की तुम्ही सिक्युरिटी घ्या, म्हटलं नाही मला रिव्हॉल्वर लायसन्स द्या, माझे सिक्युरिटी मी स्वतःच माझी हे करणार आहे, हिफाजत करणार आहे, रक्षक आहे. कारण मी कुठे ते दोन माणसं घेऊन फिरू माझ्या मागे? तर रिव्हॉल्वर जर माझ्याकडे, ॲक्च्युली आम्ही बुद्धाचे पायी कहोत, आम्ही मुंगी नाही मारू शकत. परंतु जर अशी वेळ आली स्वरक्षणासाठी आपल्याकडे असलेलं बरं, कारण ज्यावेळेस आपण अशा क्षेत्रात उतरलेलो आहोत अनेक
लोकांना जळण होते ना, म्हणजे एक महिला जर इतकी पुढे असते तर आता तर म्हणा सगळे जगभरच लोक खूप खूप प्रेम करतात, आपलं म्हणतात, आपलं समजतात. पण ज्यावेळेस मी थोडंसं हे करत होते त्यावेळेस लोकांना असं वाटत होतं की बाबा कशी काय एवढी पुढे चालली, काय नेमकं करते वगैरे वगैरे असं. तर त्यामुळे असे लोकं पण तयार होतात. तर आपल्याकडे एक हिफाजतसाठी असलेलं बरं, तर काही नाही, आपण जिद्द आणि चिकाटी तुमच्यामध्ये असली ना तर मला असं वाटतं की शिखर गाठायला काहीही वेळ लागत नाही आहे. पण तो आत्मविश्वास आपल्यामध्ये असला पाहिजे की मी हे करू शकतो, हा फार महत्त्वाचा आहे. जर तो विश्वास तुमच्याकडे नसेल ना तर मात्र काहीच नाही करू शकत, मग तर भीती वाटते ना काय करणार हे होतच नाही माझ्याच्याने असं. सो अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता तुमचं म्हणजे जवळजवळ 100+ अधिक तुमच्या स्टोऱ्या देशविदेशांमध्ये अभ्यासल्या जात आहेत आणि प्रियांका चोप्रासुद्धा स्वतः रोल करणार आहेत, ते तुमचं बायोपिक काढण्याचा जवळजवळ निर्धार आहे. सो ज्या वेळेला आपण एखाद्या यशाच्या मागे लागतो, लोक काय करतात, यश मिळाल्यानंतर अजून मोठं यश याच्या मागे लागलेले असतात आणि मग त्याचं ते एन्जॉयमेंट करण्यासाठी वेळ नाही काढत. सो आज 2000 crore म्हणजे काय सोपी गोष्ट नाही झाली आणि जगाचं मोठ्या प्रमाणे कल्याण तुम्ही करू शकता, काय आता करण्याचा तुमचा निर्धार आहे? ॲक्च्युली मी बिझनेस वुमेन जरी असली तरी मी समाजाला हे आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत आपण समाजाची देणी लागतो आणि ती आपण दिली पाहिजे. तर मी प्रथम समाजासाठी कितपत मी काम, ॲक्च्युली तुम्हाला सांगते मी मला पैसा हवा याच्यासाठी मी काम केलेलंच नाही, मुळात ते वर्कर उपाशी मरतात त्याच्यासाठी मी काम करायला हवं आणि म्हणून मी ते काम केलं. आणि मी काम करत गेले आणि मला पैसा मिळत गेला. ॲक्च्युली खरोखर मला पैसा खूप जास्त, मला तर काय पोटाला भाकरी मिळाली, राहायला घर मिळालं, अंगाला कपडे मिळाले तेवढ्यामध्येच मी समाधानी होती. परंतु मी काम करत गेली आणि कामामध्ये खरोखर एवढी इमानदारी बहुतेक होती त्याच्यामुळे परमेश्वराने सुद्धा एवढी साथ दिली की पावला पावलावर मला खूप काही मिळत गेलं. अडचणी खूप होत्या पण त्या अडचणीवर मात करत मी पुढे जात गेले. सो सरते शेवटी या कार्यक्रमाची जी सांगताय मुलाखतीची, कारण महिला उद्योगिनी असं नाव घेतलेलं आहे आणि तुमच्या या कथेकडे बघून इतरही महिलांना प्रेरणा मिळावी, त्यांनी सुद्धा उद्योगात स्वतःला झुकून दिलं पाहिजे, यासाठी नेमका तुमचा सरते शेवटी काय संदेश असेल? ॲक्च्युली बऱ्याच महिला, कल्पना सरोज म्हटलं की उद्योग त्यांच्या डोक्यात येतं आणि बऱ्याच महिला, ज्या महिला कधी काही करत नव्हत्या अशा महिला उद्योगामध्ये आल्या. तुम्हाला मी सांगते की बँगलोरचं एक छोटंसं उदाहरण सांगते की तिचे हस्बंड मोठे चांगले बिल्डर आहेत, त्यांच्या शाळा कॉलेजेस आहेत, ही बाई नुसतं घरात बसायची. पण ज्या वेळेला मला भेटली त्याच्यानंतर ती म्हणाली की कल्पना सरोज जिच्याकडे एज्युकेशन नाही, जिच्याकडे कसलाही म्हणजे इंडस्ट्रीचं नॉलेज नाही, कसल्या उद्योगाचं नॉलेज नाही, ती जर एवढी मोठी उद्योजक बनवू शकते तर आमच्याकडचं एज्युकेशन आणि आम्ही करतो आहे काय. आणि आज त्यांनी सलूनच्या माध्यमातून आज 10 lakh rupees महिना त्यांची चेन त्यांनी बनवलेली आहे. आणि एकच ती नाही तर तिने चेन तयार केलेली आहे, 10 lakh rupees महिन्याला त्या लोक कमावतात. आणि एक महिला आमच्या अकोल्याची म्हणजे विदर्भातलं सांगते, कालच माझी तिची भेट झाली की ताई एवढं करू शकते तर आम्ही का करू शकत नाही, तर ती येवलेला जाऊन साड्या विकत आणायची आणि त्या साड्या विकायची. आज तिने कारखाना टाकला, अकोल्यासारख्या ठिकाणी येवलेची पैठणी साडी तयार होते. तर अशा बऱ्याच महिलाच नाही तर बरेच यूथ माझ्याकडे, मला उद्योग गुरु म्हणून मला ज्यावेळेस ह्याची हे असते ना गुरु पौर्णिमा वगैरे, तर त्यावेळेला मला उद्योग गुरु म्हणून मला फोन करतात. तर ठीक आहे, माझा स्ट्रगल बघून जर त्यांना वाटत असेल की मी उद्योगामध्ये यावं तर काहीच हरकत नाही. पण त्यांना खरोखर आत्मविश्वासाची भयंकर गरज आहे, कुठल्याही गोष्टीला कुठल्याही कारणाला न घाबरता विश्वासाने पुढे जावं, त्या नक्कीच सक्सेस होतील. मी असं म्हणणार नाही की शून्यातून विश्व अशी ही कथा होती, पण 2 rupees माध्यमातून 2000 crore साम्राज्य, ही तर नुसती सुरुवात आहे, अजून आगे आगे देखो होने वाला है क्या. पण खरोखरच या छोटेखाणी मुलाखतून जबरदस्त प्रेरणा मिळालेली आहे मला. या उद्योगीने नव्हे तर उद्योग गुरु करून मिळालेला संदेश म्हणजे आत्मविश्वास, आणि जे ठरवलं ते तुम्ही त्या जिद्दीनं पुढे जाणं गरजेचं आहे. तुम्हाला काय रहस्य उलगडलं असेल ही मुलाखत पुन्हा पुन्हा बघणं गरजेची आहे, पण रंग यशाचे जाणून घेण्यासाठी आज कल्पनाजी, खरोखरच कल्पना या शब्दामध्ये आता जादू दडलेली आहे, तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल तुमचं विशेष आभार. थँक्यू.